भाजी विक्रेत्यांचा राज्य शासनाच्या कल्याणकारी मंडळामध्ये समावेश करण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्याचबरोबर इचलकरंजी महापालिका फेरीवाला समितीमध्ये भाजी विक्रेत्यांचाही समावेश करून समितीत सदस्यपदी घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. इचलकरंजी येथे किरकोळ भाजी विक्रेता कल्याणकारी संस्थेच्या वतीने व्यापारी संवाद मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी किरकोळ भाजी विक्रेते हे रोजंदारीप्रमाणे काम करतात. दैनंदिन भाजीपाला विक्री केल्यानंतरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना कोणत्याही पद्धतीचा आधार संरक्षण नाही. संस्थेचे अध्यक्ष सागर मुसळे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने भाजी विक्रेत्यांचा कल्याणकारी मंडळात समावेश होण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू. शिवाय महापालिकेच्या फेरीवाला समितीमध्ये भाजी विक्रेत्यांनाही समावेश करून समितीच्या सदस्यपदी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी वडगाव बाजार समितीच्या आवारात 2 सौर ऊर्जा हायमास्ट दिवे बसवण्यास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर लवकरच बाजार अंतर्गत रस्ते व विकास कामे करून घेतली जातील असे सांगत भाजी मिळाली नाही तर घरात अन्न शिजत नाही, म्हणजेच भाजी विक्रेता सुद्धा अन्नदाता आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी स्वतःला इतरांपेक्षा वेगळे किरकोळ समजू नये. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवाडे कुटुंबीय सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी विलास गाताडे, विलास खानविलकर, संजय वटारे, जंगोडा पाटील, संजय केंगार, श्रीकांत टेके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सागर मुसळे यांनी संस्थेच्या कार्याचा विस्तृत आढावा घेताना आवाडे कुटुंबियांचे आपणावर ऋण असून त्याची परतफेड होऊ शकत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन केले. महानगरपालिकेकडून फेरीवाला समितीत भाजी विक्रेत्यांनाही सामावून घ्यावे, त्यांची सदस्य म्हणून नेमणूक होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. तसेच भाजी विक्रेत्यांना महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी जागा मिळवून द्यावी, विविध अडचणींची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. आभार शफीक मकानदार यांनी मानले, सूत्रसंचालन अनिल लोखरे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष अमर सडगर, सेक्रेटरी इर्शाद बागवान, खजिनदार मुन्नाबाई मोमीन, संचालक विजय कांबळे, संदीप वाकरे, करीम नाईकोडे, उस्मान डांगे, संगीता पत्रावळे, रियाना शेख, मॅनेजर दीपक माने, संस्थेचे कर्मचारी, सभासद, भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते कोण करतो आता तिथं नवीन संस्था निवडून आल्या, त्यांना सभासद करून द्या म्हणून सांगा. सभासद करून घेतला तसं नाही घेतला तर सरळ अपील करा. अपील करा, तिथं अपिलाने तुमच्या सगळ्यांचं लायसन्स वडगाव मार्केट कमिटीत ना, तुम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करता हे लायसन्स घेऊ आणि तिथं का घेतलं ते विचारू आणि आपल्या सगळ्या बंधू भगिनींना त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना समावेश करून घे, सभासद करून घे. तुम्हालाही तुमचे हक्क मिळाले पाहिजे यासाठी काळजी घ्या. की या किरकोळ बाजार विक्रेता कल्याण मंडळ संस्था ही किरकोळ नाही आहे. जर तुम्ही एक दिवस फक्त त्या ठिकाणी पूर्ण विराम तुमच्या कामाला दिला तर घरामध्ये अन्न शिजत नाही. म्हणून सागर, किरकोळ तुम्ही समजू नका. यांच्यामध्ये अन्नदाता आहेत या लोक सगळे, इथला असताना महिला आणि इथला असताना इथे सभासद अन्नदाता आहेत. या अन्नदातांच्यासाठी आम्ही सतत येणाऱ्या काळामध्ये जी काय मदत ती काय लागत असेल ती आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. मला अजून 2-3